आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. उल्हासनगर शहरात प्रहार जनशक्ती पक्ष घराघरात पोहोचवण्यासाठी शहराध्यक्ष प्रधान पाटील यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज मनसे आणि शिवसेनेतून असंख्य महिला व युवकांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उल्हासनगर शहराध्यक्ष प्रधान पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज उल्हासनगर शहरात असंख्य महिला आणि युवकांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे. ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील आणि समाजसेविका ललिता पाटील यांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश संपन्न झाला. यात विशेष म्हणजे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या महिलांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. अंजनाताई रावल यांची कॅम्प 5 महिला विभाग प्रमुख, आशाताई गायकवाड यांची गायकवाडपाडा शाखाध्यक्ष महिला आघाडी, लीलाबाई चव्हाण यांची शाखाध्यक्ष धर्माजी कॉलनी, लक्ष्मी मंडळीची युवती अध्यक्ष दुर्गादेवी पाडा, तसेच नंदा उज्जैनकर यांची गायकवाडपाडा दत्तमंदिर परिसर या विभागाची शाखाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच दनेश मडवी यांची शाखाध्यक्ष खामदेवपाडा विभाग, अमोल कोंडे यांची धर्माजी पाटील कॉलनी शाखाध्यक्ष, तसेच मनसेतून अनिकेत धुळे यांचा पक्षप्रवेश केला असून त्यांची शाखाध्यक्ष नियुक्ती केली आहे. झाकीर काझी यांची हिल्लाईन पोलीस स्टेशन आंबेडकरनगर विभागातून शाखाध्यक्ष, प्रदीप शर्मा यांची समतानगर 2 येथून शाखाध्यक्ष, अफरोज खान यांची सिद्धार्थनगर शाखाध्यक्ष आणि मानसिक दिवाकर यांची दुर्गादेवीपाडा शाखाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज प्रधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज मनसे आणि शिवसेना ह्या पक्षातून असंख्य कार्यकर्ते हे प्रहार जनशक्ती पक्षामध्ये आलेले आहेत आणि आज त्यांना विभाग प्रमुख आणि उपशाखाध्यक्ष, शाखाप्रमुख अशा सर्व पदांवरती त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आमच्या महिला भगिनी देखील आज प्रहारमध्ये जॉईन झालेल्या आहेत. सावित्रीमाईच्या जन्मोत्सवावरती मी त्यांना शुभेच्छा देतो आणि महिलांना सावित्रीबाईंसारखंच एक कार्य करता यावं ह्यासाठी त्यांना देखील हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. प्रधान पाटील 15 वर्षे झाले शिवसेनेमध्ये काम करत होते. त्यांच्यासोबत आम्ही एक निष्ठेने 15 वर्षे झाले शिवसेनेमध्ये काम करत होते. पण त्यांनी आता पद जनशक्ती प्रहार याच्यामध्ये प्रवास केला आहे, तर त्यांच्यासोबत आम्ही एक निष्ठेने जनशक्ती प्रहारमध्ये आम्ही काम करत राहणार त्यांच्यासोबतच. किती महिलांनी प्रवेश केला? आता आम्ही 8 महिलांनी प्रवेश केला. मी अंजना रावळ, मला शाखाप्रमुख आहे, आणि आशालता गायकवाड या शाखा अध्यक्ष आहे, लीलाताई चव्हाण यांना धर्मा कॉलनीतले त्यांना शाखाप्रमुख दिलेला आहे, शाखा महिला अध्यक्ष शाखा, आणि उषा गायकवाड, कल्पना पटेल, कविता गायकवाड, चांगुना कीर यांना उपाध्यक्षाचे पद देण्यात आले आहे. मिळून आम्ही एक निष्ठेने आम्ही त्यांच्यासोबत उभे राहून काम करू. घराघरात प्रहार जनशक्ती पोहोचवण्यासाठी प्रधान पाटील यांनी मोडबांधणी सुरू केली आहे. येणाऱ्या उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष मोठ्या ताकदीने लढणार हे मात्र आता नक्की झाले आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.